नमस्कार, बसो प्रतिष्ठान जनजागृतीमध्ये आपलं स्वागत आहे. कोरोनाचे सर्वांनी मिळून मुकाबला करू. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी COVID-19 स्टेट वाईज टास्क फोर्स कमिटीची मीटिंग व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दुसरी बैठक पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष श्री बसवराज पाटील बोलताना म्हणाले की कोरोनानंतरचे महाराष्ट्रावरील अर्थकारणाचे संकट फार मोठे असणार आहे. आज राज्यामध्ये किती हजार कोटीचे नुकसान होत आहे. सध्या राज्य सरकारकडे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी पैसे नाहीत. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी किती कर्ज घ्यावे लागेल, आपल्या अर्थसंकल्पावर किती टक्के कर्ज घेणे आवश्यक आहे आणि याचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर काय परिणाम होते याचाही विचार करावा लागेल. या कोरोनाच्या लढाईत सर्वांनी मिळून काम केले पाहिजे असे बसवराज पाटील यांनी म्हणाले. तसेच पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की कोरोना संदर्भात प्रत्येक जिल्हा स्तरावर हेल्पलाईन चालू करण्याचे नियोजन आहे. कोरोना संदर्भात काही अडचणी आल्यास या हेल्पलाईनचा उपयोग होईल. धन्यवाद. महत्त्वाचा मुद्दा आहे आणि काल विशेष करून एबीपी माझावर आपली मुलाखत आम्ही अर्थकारणावरती ऐकली आणि त्या बाबतीमध्ये खरं म्हणजे तुमचं आपल्या समोर स्तुती करणं बरोबर नाही आणि पॉलिटिकली जर समजा आपल्याला या सगळ्या गोष्टीचा जर उपयोग आपल्याला करून घ्यायचा असेल तर उद्याचा जो संकट आहे म्हणजे कोरोनाच्या नंतरचा जो संकट आहे अर्थकारणाच्या संबंधीचा एक फार मोठा संकट, त्या संकटावरती आपण काल अतिशय चांगल्या अशा प्रकारचे मुद्दे आपण मांडलेले आहेत की आज राज्यामध्ये किती हजार कोटीचं नुकसान आज सध्या होतोय आणि राज्य सरकारला आज पगार करायला पैसे नाहीत, किती पैसे घ्यावे लागतील कर्ज म्हणून आणि आजच्या आपल्या या सगळ्या अर्थसंकल्पावर किती टक्के कर्ज घेणं आवश्यक आहे, काय संकेत आहेत आणि केंद्र सरकारच्या कर्जावरती किती टक्के कर्ज घ्यावं आणि काय संकेत आहेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये याचा काय परिणाम, या सगळ्या गोष्टीचा अतिशय चांगल्या प्रकारचा उल्लेख आणि त्याच्यावरती चर्चा आपण घडवून आणणार हे आपल्या पार्टीसाठी अतिशय महत्वाचा विषय आहे. कारण हे आपण काय करायचं कोरोनानंतर इकॉनॉमिक पुनर्जीवन किंवा इकॉनॉमिक रिव्हायवल आहे तो फारच मोठा विषय आहे. हो बरोबर आहे. हो हो विषय आता आपण कृपा करून फक्त काँग्रेस पार्टीची इकॉनॉमिक रिव्हायवलचा तुम्ही जो मुद्दा म्हणणार तो अतिशय महत्वाचा तर आपण वेगळं नंतर बघतो. धन्यवाद. धन्यवाद. बाबा तू म्हणतो